ने विदर्भ वैधानिक विकास महामंडल का पुनर्गठन करने का फैसला किया है। विदर्भ राज्य आंदोलन समिति ने इस फैसले का विरोध किया है। समिति के अध्यक्ष अधिवक्ता वामनराव चटप ने कहा कि हमें मंडल नहीं पृथक विदर्भ राज्य चाहिए। चटप ने यहां पत्र परिषद को संबोधित करते हुए कहा कि नागपुर करार में सिंचाई सुविधा के लिए किए गए वादे से 60,000 करोड़ रुपए कम मिले हैं। बैकलॉग है, विदर्भ की 131 सिंचाई परियोजनाएं अधूरी हैं, 2,57,000 पद खाली हैं। इसमें पृथक राज्य ही एकमात्र पर्याय है। इसी पार्श्व भूमि में 2 अक्टूबर को महात्मा गांधी, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, सुभाष चंद्र बोस, राष्ट्रीय संत तुकड़ोजी महाराज, गाडगे महाराज की प्रतिमा के समक्ष विदर्भवादी आत्मकलेश आंदोलन करेंगे। 3 अक्टूबर को जिलाधिकारी एवं तहसीलदारों के मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह को ज्ञापन भेजकर पृथक राज्य की मांग की जाएगी। इस दौरान चटप ने स्पष्ट किया कि प्रशांत किशोर एवं डॉक्टर आशीष देशमुख से समिति का कोई संबंध नहीं। पत्र परिषद में डॉक्टर श्रीनिवास खांडेवाले, अरुण केदार, मुकेश मासूरकर, तात्या साहब मते, रेखा निमजे, सुधा पावड़े, नरेश निमजे, गुलाबराव थांडे आदि मौजूद थे। राष्ट्रपति वैधानिक मंडळ देऊ शकतात, राज्यपालांना ती विशेष जबाबदारी विकासाचे देऊ शकतात असं म्हटलं। 94 सालापर्यंत 38 वर्ष लोकांनी आंदोलन करून सुद्धा वैधानिक मंडळ दिली नाहीत, म्हणजे जो प्रमाणशीर निधी मिळायचा नवीन राज्याला आणि तुम्ही नवीन लोकांना आपल्याबरोबर घेता तर त्यांना न्याय मिळतो अशी त्यांना ग्वाही तर दिली पाहिजे, ती 38 वर्ष दिली गेली नाही। आणि त्यानंतरची जी स्टोरी आहे 2000 वर्षापासूनची, अलेक्झांडर त्यावेळेला गव्हर्नर होते, तेव्हापासून तर 2006-08 पर्यंत त्यांनी असं म्हटलं होतं की 6 वर्षात मला हा अनुशेष घालून शून्य करायचा आहे। नेमक्या त्याच 6 वर्षांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला गेला। ते जेव्हा संतापले की हे काय चालू आहे, माझ्या निर्देशांचं उल्लंघन चालू आहे असं जेव्हा त्यांनी म्हटलं त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने म्हटलं की नाही, पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये हा पैसा त्यांना देऊन देऊ। म्हणजे जेव्हा गव्हर्नर म्हणतात, राज्यपाल म्हणतात, जे संविधानाने अपॉइंट केलेले आहेत, संविधानाच्या तरतुदीचं ते पालन करतायत, त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपला निधी पळवून नेते, याच्या इतकं तर क्रूर असं उदाहरण मला नाही दिसत कुठे, असं कुठे भारतात घडलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।